पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाने पकडलेल्या भारत बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर सतत वाढत आहेत आजही पेट्रोलच्या दरात तेवीस पैशांची वाढ झाली आहे त्यामुळे मुंबईत व पुण्यात एक लिटर पेट्रोलसाठी अठ्ठ्याऐंशी रुपये बारा पैसे मोजावे लागत आहेत इंधन दरवाढीमुळे महागाई वाढत असताना दुसरीकडे रुपयाची घसरण सुरूच आहे मोदी सरकारचं हे अपयश जनतेसमोर नेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून भारत बंदच्या माध्यमातून केला गेला पुण्यात देखील या बंदचे पडसाद उमटायला सकाळपासूनच सुरुवात झाली होती मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी कुंठेकर रस्त्यावर पी एम टी बसवर दगडफेक करत आंदोलनाला सुरुवात केली तर कोथरूडमध्ये काही अज्ञातांनी पहाटे एक पी एम टी बसला आग लावल्याची घटना समोर आली आहे तर पुण्यातील करवेनगर कर्वेनगर रोड येथील व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवत आपली दुकाने बंद ठेवली तर पाषाण बानेर औंध विद्यापीठ परिसरात मात्र शाळा महाविद्यालये दुकाने सुरू होती